यावटी एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद, मुलींचे वाढते प्रमाण स्वागतार्ह. ठाणे जिल्ह्यातील बाललिंग गुणोत्तरात वाढ झाली असून बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाचा सकारात्मक परिणाम झाला असल्याने केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दल अभिनंदन पत्र पाठवले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. तिकीट तपासणीतून रेल्वेला मिळाले तब्बल 22.87 कोटी. मध्य रेल्वेद्वारा विना तिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवण्यात आली. मध्य रेल्वेने ऑक्टोबर 2019 या महिन्यात तिकीट तपासणीतून तब्बल 22.87 कोटी रुपये मिळवले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर 2018 मधील 13.42 कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ 70.32% आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईत पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह सोहळा साजरा. गेले 4 दिवसांपासून शहरातील विविध भागात तुळशी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, धूमधडाक्यात आणि पारंपरिक रीतिरिवाजानुसार हा सोहळा साजरा करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. ठाणे वाशी ट्रान्सफर लोकल सेवेला 15 वर्ष पूर्ण झाली. मुंबई नंतर महामुंबई म्हणून देशात गणल्या गेलेल्या नवी मुंबई शहराला दळणवळणाने जोडण्याचा सर्वात महत्वाचा सेतू ठरलेल्या ठाणे वाशी ट्रान्सहार्बर लोकल सेवेने 15 वर्ष पूर्ण केली आहेत. ठाणे आणि वाशी मुंबईला जोडणारी ट्रान्सहार्बर रेल्वे सुरू झाल्यापासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे. दिवसेंदिवस प्रवाशांचा ओघ या मार्गावरून वाढतच असून यामध्ये औद्योगिकरणाला मोठी उभारणीही मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईला विकास आराखड्याची प्रतीक्षा. महापालिका स्थापनेच्या 27 वर्षांनंतर नवी मुंबई शहराचा प्रारूप विकास आणि आराखडा विकास नियमावली तयार करून प्रशासनाने नागरिकांच्या सूचना आणि हरकती स्वीकारून सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणारा प्रस्ताव कधी मंजूर होणार याकडे तमाम नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू. गेले 15 दिवस सत्ता स्थापनेचा गुंता अधिक जटिल झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल केंद्रात करताच सरकारने त्याला मंजुरी दिली आणि सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर मोहर उमटवली. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.